नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनोज का तडकामध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत चटपटीत पास्ता। तर यासाठी आपल्याला पास्ता लागतो, तो मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहे। या पद्धतीचा पास्ता मी घेतला आहे आणि त्याला पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलेला आहे। तर बाकीच्या मसाल्यासाठी काय लागतं ते आपण बघूया। यासोबत आपल्याला पाहिजे थोडासा चीज, खूप सारा लसूण, कापलेला कोबी, दोन टोमॅटो मध्यम आकाराचे मी किसून घेतलेले आहेत, तर मिक्सरमधनं पण बारीक केले तरी पण आपण वापरू शकतो। जोपर्यंत आपला पास्ता उकळतोय तोपर्यंत आपण पास्त्याचा मसाला तयार करून घेऊया। कढईमध्ये थोडंसं तेल गरम करू, तेल गरम होते, या तेलामध्ये लसूण ऍड करायचं, त्यानंतर ऍड करूया टोमॅटोची पेस्ट। त्यानंतर ऍड करूया मिरची, ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मिरची पावडर टाका। तुम्हाला जर हिरवी मिरची जर वापरायची असेल तर तीही वापरू शकता। सोबतच आपण ऍड करू थोडस मीठ आणि हा जो मसाला आहे हा परतून घेऊ चांगला। याला चांगल्यापैकी तेल सुटलेलं आहे, या थोडस आपण टोमॅटो केचप ऍड करू, थोडासा गोडपणा त्याने पास्त्यामध्ये येतो, त्याला चांगलं मिक्स करून घेऊ। आणि एक चमचा पास्ता मसाला मार्केटमध्ये इझिली मिळतो, तो तुम्ही ऍड करू शकता, नसेल तरीही काही हरकत नाही। जे बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याने सुद्धा छान टेस्ट येते पास्ताला। यात आता आपण ऍड करूया जे चीज घेतलेलं होतं त्याचे तुकडे केलेत मी बारीक, त्याचे तुकडे आपण यात ऍड करू आणि चीज पूर्ण मेल्ट होईपर्यंत याला फ्राय करूया। पास्ता पण आपला उकळून जवळपास तयार होत आलेला आहे। मसाला आपला तयार झालेला आहे। यात आपण आता शेवटला जो कोबी जो आपण कापलेला होता तो आपण ऍड करू आणि त्याला चांगलं मिक्स करू। चीज पण मेल्ट झालेलं आहे आणि आता वास पण छान येतोय। आता आपण आपला उकळलेला जो पास्ता आहे तो आपण ऍड करू। त्याला आपण आता मिक्स करूया। आता शेवटचा इन्ग्रेडियंट म्हणून आपण थोडासा
मध यामध्ये टाकणार आहोत, थोडासा गोडपणा आणि थोडी त्याला वास त्याला चांगल्या प्रकारे शाईन येते। मिक्स करून घेऊया। तर पास्ता हा आपला एकदम तयार झालेला आहे। तर तुम्हीही घरी बनवा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।